होय, अवघ्या 16 लाखात तुमचं हक्काचं घर, घरी रहा, सुखी रहा। कुडाळ एस टी स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ शिवाजी पार्कनं आणली आहे ही संधी तुमच्यासाठी। 8 बिल्डिंगचा भव्य दिव्य प्रकल्प, रेडी पजेशन मध्ये घर उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क 94 22 37 93 99 किंवा 94 22 065 181। कोरोनाच्या संकटामुळे चाकरमान्यांवरती फारच वाईट वेळ आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निश्चितच पुढील काळात शहरांच्या ठिकाणी बेरोजगारी वाढण्याचं प्रमाणही नाकारता येणार नाही। त्यामुळे आजच्या घडीला कोकणात नाणार रिफायनरीसारख्या विविध प्रकल्पांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते। कोकणातील रद्द झालेले व रखडलेले विविध प्रकल्प आणि साहजिकच त्या अनुषंगानं मिळणारी मोठ्या प्रमाणातील रोजगार यावर प्रकाश झोत टाकणारा कोकण नावचा हा स्पेशल रिपोर्ट। कोरोनाच्या संकटामुळे मुंबई पुणे आदी शहरांच्या ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त राहत असलेल्या चाकरमान्यांची पावले सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गावाच्या दिशेने येऊ लागली आहेत। महात्मा गांधी म्हणाले होते, खेड्याकडे चला। आज विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी विविध शहरांच्या ठिकाणी गेलेला लोंढा पुन्हा एकदा खेड्याकडे येताना दिसून येतोय। कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनच्या परिस्थितीत अडकलेल्या चाकरमान्यांना नेमक्या कुठल्या कुठल्या अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागलाय हे ज्याचं त्यालाच ठाऊक आहे। याही अडचणींमधून मार्ग काढणारा कणखर कोकणी माणूस पुन्हा एकदा गावाच्या दिशेने येऊ लागलाय। माझं नाव अभिषेक डोरले आहे, मी पुण्यावरून आलो आहे। साधारण 3 दिवस झाले मला इकडे येऊन लॉकडाऊनमध्ये। पुण्यामध्ये खूप वाईट परिस्थिती होती, मी PG मध्ये राहत होतो। तिकडे दुपारची जेवणाची सकाळची जेवणाची पण खूप वाईट परिस्थिती होत होती, आम्हाला मिळत नव्हतं जेवण। सो फक्त एक टाईमचं जेवण मिळत होतं डिनरमध्ये आम्हाला। सो त्याच्यासाठी मला आपल्या गावी यायला लागलं आणि बहुतेक PG पण बंद होणार होते आमच्याकडे, कारण का आमचा एरिया होता तो ऑरेंज झोनमध्ये होता। तर डिलेवरी काहीच मिळत नव्हतं आम्हाला, जेवणाचे खूप हाल होत होते। सो त्याच्यामुळे मला घरी यावं लागलं आणि अपॉर्च्युनिटी म्हटलं तर परप्रांतीय खूप लोक ॲक्च्युली बाहेर गेले जातात आणि खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मराठी माणसांसाठी आहेत। सर मला वाटतं की खूप लोकलाईट्सने आपल्याकडनं ह्या परिस्थितीचा चांगला उपयोग घ्यावा आणि ज्या आहेत प्लेसेस आता त्या भरून काढाव्या। सो त्यांच्यासाठी मी एकच म्हणू शकतो की गुड लक आणि जेवढे चांगले संधी मिळाले आहेत त्या ग्रॅप करून घ्या, या ऑपॉर्च्युनिटीज परत येत नाही। कोरोनाच्या संकटातही चाकरमानी मुंबई नको, आम्हाला गावी येऊ द्यात, निदान गावात मीठ भाकर खाऊन आम्ही जगू शकू अशी भावनिक साथ मुंबईकर शासन आणि मुंबईच्या प्रशासनाला घालताना दिसून येत आहेत। बऱ्याच चाकरमान्यांच्या बोलण्यातून पुन्हा मुंबई नको बाबा असेच बोल ऐकायला मिळालेत। गेल्या 8 ते 10 दिवसात मुंबईत ट्रक टेम्पो भरून सामान रत्नागिरी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत। या टेम्पोतील चाकरमान्यांशी संवाद साधला असता अनेकांनी प्रश्न विचारला की कोकणातील रिफायनरी प्रकल्प कधी होणार। खरं तर रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूनं ही सकारात्मक बाब आहे। होय, रिफायनरी मीच आणली असं छाती ठोकपणे सांगणारे त्यावेळेला फक्त भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हेच होते। जर नाणारचा प्रकल्प 2 वर्षापूर्वी झाला असता तर आज मुंबई पुण्यामधले आणि इतर ठिकाणचे असलेले कोकणातले चाकरमानी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पामध्ये नोकरीच्या निमित्ताने कोकणात आले असते आणि त्यांचं आज जे त्यांचं आयुष्य तिकडे अडचणीत सापडलेले आहेत मुंबई पुण्यात किंवा परप्रांतात, ते आपल्या या भागामध्ये येऊन सुखरूप राहू शकले असते, क्रमांक एक। आणि या प्रकल्पामुळे आपण ज्या प्रकल्पाला प्राथमिक अटी आपण घातल्या होत्या की या प्रकल्पामध्ये स्थापित होणाऱ्या मंडळींसाठी स्मार्ट सिटी गरज आणि आरोग्यासाठी एम्स सारख्या ऑल इंडिया मेडिकल सायन्सच्या धर्तीवरती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या धर्तीवरती हॉस्पिटल, ते जर या सगळ्या गोष्टी इथे सुरू झाल्या असत्या तर मला वाटतं आरोग्याचा आणि रोजगाराचा फार मोठा प्रश्न कोकणी माणसाचा सुटला। कोकणच्या नाणार येथील रिफायनरीचा विचार करता सर्वप्रथम या रिफायनरीला भाजपाने हिरवा कंदील दाखवलेला, पण त्यावेळी नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व शिवसेनेचा कडवा विरोध या प्रकल्पाला केलेला। जो महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किंबहुना नारायण राणे या प्रकल्पाला विरोध करत होते त्यांनी प्रकल्पाच्या बाजूनं आपलं झुकतं माप टाकलं आहे। ही देखील नाणार प्रकल्पाच्या बाजूने सकारात्मक बाब आहे। रोजगार जर इथे उपलब्ध होत असेल तर आम्हाला पुण्या मुंबईला जायची गरजच नाही आहे ना। आपले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जर पुढाकार घेऊन लोकल जी लोक मुलं आहेत, तरुण मंडळी आहेत,
त्यांच्यासाठी रोजगार इथेच आपल्या सिंधुदुर्गात जरी निर्माण करून दिला तरी सिंधुदुर्गातल्या कुठल्याही मुलाला मुंबई पुण्या मुंबई सारख्या शहरात जाऊन नोकरी करण्याची गरज नाही. आपल्या घरीच राहून जर नोकरी जर कोणाला मिळत असेल तर चांगलंच आहे ना. मी कोकण नाऊच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती करू इच्छित आहे, आपल्या कोकणमध्ये जे काही प्रकल्प बंद पडलेले आहेत ते आता पुन्हा नव्याने चालू होतील तेव्हा फक्त आपल्या कोकणातील लोकल मुलांना प्राधान्य द्यावं एवढी फक्त आमची सरकारला आता विनंती आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असलेल्या चाकरमान्यांना आता गावातच नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबांना म्हणा किंवा मुलांना रोजगार मिळाला असता, त्यापैकी सुरुवातीला पहिल्या 2 वर्षात तर जास्तीत जास्त रोजगार मिळणार होता. मग त्याच्यात फॅब्रिकेटर होते, दही करणारी गळी होती, गाड्यांमधनं यातायात करणारी व्यवस्था, ट्रान्सपोर्टची सिस्टीम होती, इलेक्ट्रिशियन होते, इंजिनियर्स होते, सिव्हिल इंजिनियर्स होते, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स होते. जवळजवळ 5,000 इंजिनियर्स लागले विविध प्रकारचे. अनेक ITI मधला अनेक मुलं या ठिकाणी कोकणातली शिक्षण घेऊन गेल्या 2-3 वर्षामध्ये या प्रकल्पाला जॉईन झाली असती. म्हणजे आज कोकणामधला सिंधुदुर्ग रत्नागिरीमधला विकासाचा बॅकलॉग या एका प्रकल्पाने दूर झाला असता. यासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त सकारात्मक विचारसरणीची आणि रद्द झालेल्या व रखडलेल्या प्रकल्पांवरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याची. आजच्या घडीला कोकणातील सी वर्ल्ड, विमानतळ, MIDC, नाणारचा रिफायनरी प्रकल्प हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असते तर कोकणातील रोजगाराचा प्रश्न चुटकीसरशी सुटला असता. या प्रकल्पांबाबत राजकीय पुढाऱ्यांमध्ये असलेली अनास्था खऱ्या अर्थाने आज अधोरेखित होत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, पण हा प्रकल्प नेमका काय आहे, या प्रकल्पामुळे रोजगार कसा आणि किती प्रमाणात उभा होणार आहे, या प्रकल्पामुळे किती संसार उभे होणार होते, याबाबत कुठलीच माहिती स्थानिकांपर्यंत पोहोचू दिली नाही. त्यामुळे नाणारबाबत सकारात्मक चर्चा होण्याऐवजी नकारात्मक मुद्देच मोठ्या प्रमाणात समोर आलेत. पण आज रिफायनरी प्रकल्पाला मूर्त स्वरूप आले असते तर लाखोंच्या संख्येने तरुणांना देखील रोजगाराची संधी दारात चालून आली असती हे देखील तितकेच त्रिवार सत्य नाकारून चालणार नाही. जेव्हा चाकरमानी गावापासून दूर कोरोनाशी 2 हात करत होते तेव्हा अर्थातच गावातील मंडळींना त्यांची तितकीच काळजी वाटत होती. मुंबईतला आपला मुलगा आज कोरोनाच्या संकटामुळे आपल्या हक्काच्या घरात म्हणजे गावात आलाय. उद्या हे संकट दूर झालं की बेरोजगारीची टांगती तलवार प्रत्येकाच्या मानेवर आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर आता मात्र कोकणातून हद्दपार झालेले व रखडलेल्या विविध प्रकल्पांची एंट्री होणं इतकंच गरजेचं आहे. याबाबत राज्यकर्ते, विरोधक आणि स्थानिक जनतेने एकत्र येत फेरविचार करायला हरकत नाही. आपणही जनता जनार्दन म्हणून निर्णय घेणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात पैसे संपले म्हणून जेवायला मिळत नाही अशी वेदनादायी प्रतिक्रिया रस्त्याने चालणाऱ्या मजुरांकडून नेहमीच ऐकायला मिळत आहे. ही वेळ उद्या आपल्या घरापर्यंत येऊ द्यायची नसेल तर आता मात्र कोकणवासियांनी सकारात्मक विचारसरणीची कास ठरणे तितकेच गरजेचे आहे, एवढं मात्र नक्की. नाहीतर अजून किती दिवस राजकीय पक्षांचे झेंडे आपण खांद्यावर घेऊन नाचणार आहोत. आपल्या कुटुंबात, आपण ज्या भागात राहत आहोत त्या भागाच्या सर्वांगीण विकासाबाबत शांत चित्ताने विचार करण्याची हीच खरी वेळ आहे, एवढं मात्र नक्की. मी तर पहिल्यापासून गावात राहिलो, तर आता नाही म्हटलं तरी आता आपल्याकडे आपल्या सिंधुदुर्गात शिक्षणाची संधी उपलब्ध झालेली आहे सगळ्या बाजूने. आता आम्ही शिकलोय सिंधुदुर्गातच, मी पदवीधर झालो आहे पण मला पदवी पण भेटली सिंधुदुर्गातनं मुंबई युनिव्हर्सिटी, पण मी करतोय कुठे काम पुण्यात. जर तुम्ही सिंधुदुर्गात जर तुम्ही शिक्षणाची संधी उपलब्ध करत असाल तर नोकऱ्यांची पण संधी उपलब्ध करायला पाहिजे ना. आम्हाला एवढं लांब जाण्याची गरजच नाही आहे अजिबात. आणि आता नाही म्हटलं तरी आता प्रत्येक जणाचं कसं असतं, प्रत्येक घरातनं जो मुंबई आणि पुण्यात जाईल हे म्हणजे हेच मोठेपणा असतं प्रत्येक घरात, की माझा मुलगा मुंबईत आहे, माझा मुंबा पुणे मुलगा पुण्यात आहे ह्याच्याशी नाही. पण आपल्या जर गावात नोकऱ्या असतील, गावात जर आपली मुलं राहिली तर गावातच आम्ही हे करू शकतो ना प्रगती. काहीतरी मासे म्हणतात की प्रगती होते कुठे, पुण्यात आणि मुंबईतच प्रगती होते. तर आपल्याला जर गावात प्रगती करायची असेल तर आपल्याला मुलं पण आपली गावात राहिली पाहिजे ना. म्हणूनच रिफायनरी प्रकल्प कोकणात होणं ही काळाची बनलेली गरज असून रिफायनरी प्रकल्पातून हजारोंना रोजगार देण्याची क्षमता आहे. कोकणातून पुन्हा मुंबई पुणे शहराच्या ठिकाणी जाणारे बेरोजगार तरुणांचे लोंढे थांबवण्याची क्षमता आहे. म्हणूनच मागील काही वर्षात कोकणात रिफायनरीच्या विरोधात होणारे मोर्चे आता पुढील काळात समर्थनार्थ दिसले तर आश्चर्य वाटायला नको, कारण कोकणात आता रिफायनरी पाहिजे अशी चर्चा ऐकू येऊ लागली आहे. जेव्हा एखादं प्रायव्हेट कंपनी प्रकल्प आणते आपण समजू शकतो,
त्याची त्यांनी योग्यता पडताळली आहे नाही पडताळली आहे. पण एखादं गव्हर्नमेंट, एखादं केंद्र किंवा राज्य सरकार आणि त्याचं प्रशासन एखादा प्रकल्प आणते तेव्हा त्या केंद्राला आणि राज्याला त्या लोकांची किंवा त्या भागाची किंवा एन्व्हायरमेंटची पर्यावरणाची काळजी असल्याशिवाय किंवा सगळ्या यंत्रणेत गेल्याशिवाय असा प्रकल्प मंजूरच होत नाही. त्यामुळे एवढा मोठा सरकारी प्रकल्प, बाकीचे खासदार बाकीचे आमदार प्रकल्प आपल्या आपल्या भागामध्ये पळवून घेऊन जातात. आमचे मात्र हे खासदार आणि आमदार आपल्या प्रकल्प पळवून लावतात. हाच सगळ्या एकूण लोकांमध्ये आणि आपल्या कोकणी माणसाच्या ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे योग्य प्रकारचं नेतृत्व न मिळाल्यामुळे मला वाटते कोकणाची फार मोठी हानी झालेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आणि ज्यांच्या ज्यांचा जसं राणे साहेबांचा विरोध होता त्यांनी हा प्रकल्प समजून घेतला. भारतीय जनता पक्षाचे एकूण प्रवक्ते आले आणि त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकल्प व्हायलाच पाहिजे. त्यामुळे आता ते समर्थक झाले आहेत. तर जे जे कोण अजूनही समर्थक माझं म्हणणं मी हा प्रकल्प सगळ्यांनी मिळून हा प्रकल्प करा, रोजगारी तर दूर होईल पण नुसत्या या प्रकल्पामुळे कोकणातल्या तरुणाची किंवा कोकणातल्या कुटुंबांच्या जो काही आर्थिक स्तर आहे तो एवढा उंचावेल की मग इथल्या आरोग्य व्यवस्था पण सुधरेल, इथलं पर्यटन पण सुधरेल, इथल्या पाण्याच्या व्यवस्था पण सुधरतील, रस्त्यांच्या व्यवस्था सौ सुनार की एक लोहार की असा हा प्रकल्प आहे. तरुणच आता म्हणू लागले आहेत रिफायनरी झाला असता तर आम्हाला मुंबई पुण्याकडे जाण्याची गरजच भासणार नाही, त्यामुळे आता सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. काळच आता ह्या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्ह होण्यासाठी म्हणून काळच हे मला वाटते फार मोठं उत्तर आहे. आणि झालेला हा करोना किंवा कोविडचा संसर्ग आहे ही एक काळाचा रेटा जेवढा आलाय की जे निगेटिव्ह आहेत त्यांना सुद्धा आता या प्रकल्पाबद्दल पॉझिटिव्ह व्हावं लागेल. गेल्या काही वर्षात मुंबईतला नवरा पाहिजे मग तो 4-5 हजारची नोकरी करणारा का असेना अशी भावना वाढीस लागलेली. पण मागील 2 महिन्यात मुंबईत स्थिरावलेले कोकणच्या दिशेने सरकू लागले तेव्हा अनेकांना कळून चुकलं की इथला विमानतळ, सी वर्ल्ड, MIDC आणि रिफायनरी प्रकल्प होणं गरजेचं आहे. खर तर कोरोनाने अनेकांना शहाण पण सुचवलं, कोरोनाने अनेकांना जगण्यात आणलं, कोरोनाने गरीब श्रीमंती ही तरी दूर केली, कोरोनाने भिकारी काय असते ते सुद्धा दाखवून दिलं आणि कोरोनाने कोकणचं महत्व सुद्धा अधोरेखित केलं हे देखील तितकंच सत्य आहे. आणि म्हणूनच सध्या कोकणात येणारा तरुण जेव्हा आशेने विचारतोय ना इथली नाणार प्रकल्प होणार ना तेव्हा वाटतं आता तरी राजकारण बाबा राजकारण बाजूला ठेवा रे आणि यांना नोकरीसाठी मदत करा. खरंच इथला तरुण हीच विनवणी तुम्हाला करतोय. ब्युरो न्यूज कोकण नाव सिंधुदुर्ग.